कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य, चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष. होय, मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे ISONS सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर, डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय, सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट, डिजिटल एक्सरे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा, लिफ्टची सुविधा, स्पेशल अटॅच रूम, मणक्याचे विकार, हँड सर्जरी, पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार, त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा, तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुविधांच्या नावाने बोंबाबोंब असणाऱ्या नगरपालिकेची करवाढ रोखण्यास मनसेला यश, मोर्चाद्वारे दिलीप धोत्रे यांनी दिले होते नागरिकांना आश्वासन. पंढरपूर प्रतिनिधी. पंढरपूर शहरातील नागरिकांच्या विविध समस्येबाबत मनसे नेते दिलीप धोत्रे कायम आक्रमक होत असतात. अशातच नगरपालिकेने सुविधा न देताच केवळ करवाढ करण्याचा घाट घातला होता. याबाबत ही करवाढ रद्द करून दाखवण्यासाठी पुढाकार घेऊन या करवाढीला शासनाकडून स्थगिती मिळाली. पंढरपूर नगरपालिकेने चतुर्थ वार्षिक कर निर्धारणाच्या नावाखाली शहरातील मालमत्ताधारकांवर करवाढीचा मोठा बोजा टाकण्याचा निर्णय घेतला होता. शहरातील अनेक मालमत्ताधारकांना 15% ते 80% करवाढीच्या नोटीस देण्यात आल्या होत्या, तर हरकती दाखल करण्यासाठी देखील अगदी कमी कालावधी दिला होता. एकीकडे शहरात नगरपालिका प्रशासन व माजी सत्ताधारी शहरातील नागरिकांना अगदी मूलभूत सुविधा देण्यात, स्वच्छ आणि पुरेसा पिण्याचा पाणी पुरवठा करण्यास अपयशी ठरलेले असताना, शहरातील बागा कुलूपबंद असताना, रस्ते धुणीने माखलेले असताना, अनेक ठिकाणी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर अतिक्रमण करून व्यापलेले फुटपाथ, अशी परिस्थिती असताना ही करवाढ केली जाणार होती. यामुळे नागरिकातून प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला होता. याबाबत विविध पक्ष संघटना यांनी मोर्चा आंदोलने केली, तर मनसेने पंढरपूर नगरपालिकेवर प्रचंड मोठा मोर्चा काढण्याबरोबरच थेट मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सरकारकडे धाव घेतली. याबाबत शासनस्तरावर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागितली होती. त्यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्रावर दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी अंतरिम स्थगितीचा आदेश नगरपालिकेने काढला होता. यानंतर अखेर दिनांक 7 फेब्रुवारी रोजी नगर विकास विभागाने पंढरपूर नगरपालिकेस पत्र देत सदर करवाढ करण्यावर स्थगिती आदेश काढण्यात आला. या आदेशावर मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हरकतीचा संदर्भ देत स्थगित करीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे दिलीप धोत्रे यांचा पाठपुरावा अखेर यशस्वी ठरला हे मात्र नक्की झाले आहे. सक्षम विरोधकाच्या भूमिकेत दिलीप बापू. नगरपालिका प्रशासन मनमानी कारभार करण्यात पटाईत आहे. याकडे सत्ताधारी मंडळी नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याचे येथील नागरिकांनी पाहिले आहे. मात्र पंढर येथील नागरिकांना विविध प्रश्नासंदर्भात न्याय देण्यासाठी सक्षम भूमिका पार पाडण्यासाठी दिलीप धोत्रे यांनीच पुढाकार घेतल्याचे पाहिले आहे. त्यातून अनेक वेळा अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. यामुळेच दिलीप बापूंना सक्षम विरोधकांची भूमिका पार पाडावी लागत आहे. त्याचा आगामी राजकारणात नक्की फायदा मिळेल हे मात्र नक्की आहे. उपलब्ध त्याचप्रमाणे SBI अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध. नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त, त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त. आमचा पत्ता: कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर, भोसले चौक, नवी पेठ, पंढरपूर. संपर्क 021-86-323-755. वेळ सकाळी 11 ते 3 आणि 6:30 ते 9 वाजेपर्यंत.